रोजच्या जेवणासाठी एकदम सिंपल, सोपी आणि पौष्टिक अशी थाळी कशी बनवायची किंवा कोणती कशा पद्धतीने बनवायची हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. याआधी देखील मी व्हेज थाळीचे खूप सारे प्रकार शेअर केलेले आहेत, ते देखील तुम्ही चेक करू शकता. आता आपण जी भाजी बनवणार आहोत ती म्हणजे गोल भोपळ्याची, लाल भोपळ्याची भाजी असते ती. आता या ठिकाणी मी भोपळा घेतलेला आहे आणि त्याची साल जराशी कडक होती, ती पटकन शिजली जात नाही आणि भोपळा पटकन शिजला जातो, त्यामुळे मी त्याची साल काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने मी बारीक कट देखील करून घेतलेला आहे. आता त्याला फोडणी देऊन घेण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम केलं, जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची छान फोडणी दिली, त्यामध्ये एक चमचा हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे. हिरवी मिरची 7 ते 8, त्याचबरोबर 5 ते 6 लसूण पाकळी छान टेचून यामध्ये तुम्ही वापरू शकता. यामध्ये 1/2 चमचाभर हळद पावडर टाकून घ्यायची आणि यामध्ये हा भोपळा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. काय होतं, हा भोपळा आहे तो पटकन शिजला जातो आणि त्याची जी साल आहे ती कडक असते कधी कधी, त्यामुळे ती पटकन शिजली जात नाही, त्यामुळे हा भोपळा पटकन शिजून मॅशी होतो आणि तो खायला तितकासा चांगला लागत नाही, त्यामुळे मी अशा पद्धतीने त्याची साल काढून घेतलेली आहे. आता यामध्ये फक्त 1/4 ग्लास पाणी टाकून घ्यायचं, झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर शिजून घ्यायचं आहे. जास्त पाणी टाकायचं नाही, तुम्ही वाफेवर शिजून घेतला तरी हा भोपळा पटकन वाफेवर शिजला जातो. आता मीडियम फ्लेमवर शिजून घेऊयात. दुसरीकडे आपण शेवगा तळून घेणार आहोत. हो, शेवगा अशा पद्धतीने तळला की खायला खूप छान आणि टेस्टी लागतो, पण आपण जास्त तेलात फ्राय करणार नाही आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी 1/2 चमचाभर हळद पावडर, गरम मसाला, त्याचबरोबर लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे. आता हे जे मसाले आहेत ते शेवग्याला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. आता मसाले व्यवस्थित लागले गेले की यामध्ये मी 1 चमचाभर तांदळाचं पीठ, 1/2 चमचा बेसन पीठ टाकून घेतलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे. आता हा जो शेवगा आहे त्याला मसाला लावून घेतल्याच्या नंतर ना यामध्ये हा कोट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सर्व मसाला ते शेवग्याच्या शेंगा आपण कोट करून घेणार आहोत. आता दुसरीकडे आपला भोपळा देखील शिजला गेलेला आहे. यामध्ये 2 चमचे दाण्याचा कूट टाकून घेऊयात आणि मिक्स करून घ्यायचा. मिक्स झाल्याच्या नंतर झाकण ठेवून फक्त लो फ्लेमवर 1 मिनिट आपल्याला शिजून घ्यायचं आहे, कारण आपली जो कूट टाकलेला आहे दाण्याचा त्याची देखील टेस्ट या भाजीला उतरली जाईल आणि त्यानंतर गॅस बंद करायचा. म्हणजे अशा पद्धतीने आपला हा शेवगा, सॉरी, आपली ही भोपळ्याची भाजी बनून तयार झालेली आहे. आता दुसरीकडे आपण शेवगा देखील फ्राय करायला घेऊयात. त्यासाठी मी कढई किंवा आपण आपला साधा पॅन किंवा तवा घेऊ शकता. तवा घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यामध्ये आपण हा शेवगा छान फ्राय करून घ्यायचा आहे. एक बाजू फ्राय झाली की ही पलटी करून घ्यायची आणि दुसरी साईड देखील फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर ही फ्राय झाली की साईडला अशीच तव्यावर काढून घ्यायची, जेणेकरून ते व्यवस्थित आपला हा शेवगा देखील फ्राय होईल. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं की हाय फ्लेमवर आपल्याला हा जो शेवगा आहे फ्राय करायचा नाही, लो फ्लेमवर फ्राय करून घ्यायचा जेणेकरून तो व्यवस्थित शिजला जाईल. अशा पद्धतीने आपला शेवगा फ्राय, म्हणजे शेवगा देखील तळून झालेला आहे. आणि दुसरीकडे नेहमीप्रमाणे तुरीची आणि मुगाची डाळ मी शिजून घेतली आणि यावर मी साधं वरण बनवणार आहे. त्यासाठी तुपामध्ये जिरं, मोहरी आणि हिरवी मिरचीची फोडणी देऊन घेतली आणि यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि या ठिकाणी आपलं वरण देखील साधं तयार झालेलं आहे. दुसरीकडे आता मी एका गॅसवर भाकरी करायला घेतलेली आहे आणि दुसरीकडे भात देखील बनवून घेतलेला आहे. आता आपली झटपट अशी ही थाळी बनवून तयार झालेली आहे. सिंपल साधं वरण आहे, त्याचबरोबर भात आणि शेजवान चटणी. या शेजवान चटणीची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी आहे, ती देखील तुम्ही चेक करू शकता. शेजवान चटणी, त्याचबरोबर शेजवान सॉस कसा बनवायचा घरगुती हे मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपण तळलेला शेवगा आणि ही लाल भोपळ्याची सुकी भाजी, मस्त, आणि ज्वारीची भाकरी, कांदा. एकदम सिंपल, पौष्टिक आणि साधी अशी ही रेसिपी आहे. 1/4 ते 1/5 तासामध्ये पूर्ण थाळी तुमची बनवून तयार होते. रेगुलरचा स्वयंपाक झटपट कसा बनवायचा अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता. जर तुम्हाला ही रेसिपी, ही थाळी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.